हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज बनवणार आहोत आपण एकदम चमचमीत अशी का भरलेली कारली सुकी कारली तर ती एकदम छान आणि पटकन होतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत तर ही आता आपण कापून ह्याचे कडेचे हे कापून घ्यायचे आणि हे मोठं आहे म्हणून याचे तीन भाग केलेत छोटी कारली असतील तर दोन भाग करून घ्या अशी सगळी कारली मी कापून घेतलेली आहेत ही कारली आता आपण असे मध्ये त्याला चीर देऊया थोडेसे चिरा द्यायच्या आहेत हे सगळे आपण असे चिरे देऊन घेऊयात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात कारली बुडतील तर पाणी घालायचे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ जास्त घालायचं आहे कारण की कारल्याचा थोडा कडवटपणा कडवटपणावा मीठ घातल्यामुळे कमी होतो त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं आहे थोडं जास्त आणि हे आता आपण शिजायला ठेवूया कारली आपण शिजायला ठेवूया एक पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून यांना शिजवून घेऊया तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ पण चालतो घातलेला पण मी घालत नाही इथे मला थोडा कडवटपणा आवडतो कारल्याचा इथे आपली कारली छान उकडली आहेत शिजली आहेत खूप गाळ नाही करायचं आहे कारल्याचा थोडीशी ठेवायची किंचित कारण मग ती फ्राय झाल्यावर अजून शिजून जातात तर इथे मी कढईमध्ये एक अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत ते आपण छान खरपूस भाजून घेऊयात आपण आता भाजत आलेले आहेत शेंगदाणे आपले छान आहे बघा आता छान शेंगदाणे भाजले गेलेत हे आपण बाजूला घेऊया आणि दोन चमचे आपण तीळ घेऊया हे सुद्धा भाजून घेऊयात हेही छान भाजून झाले की यालाही या आपण बाजूला काढून घ्यायचं आहे तिळामुळे चव चा जास्त छान येते तर हे आपण दोन्ही बाजूला थंड करून घेतलंय आणि हे आता मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेणार आहोत बारीक म्हणजे थोडंसं सरबरीत अगदीही बारीक करायचं नाही थोडासा हाताला असा शेंगदाण्याचा कूट खडबडीत लागला पाहिजे इथे मी कुठून घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालूया एक चमचा बेडगी मिरची घातली मी रंग छान येण्यासाठी आणि तीन ते चार चमचे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या चवीप्रमाणे मीठ घातलं आहे तिखट तुम्हाला जास्त लागत असेल तर थोडा जास्त मसाला घेतला तरी चालेल आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि इथे मी कारल्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातल्या थोड्या बिया जाड असतील तर त्या काढून टाका आणि अगदी कोवळ्या असतील तर काढायची काही गरज नाही हे थोडं असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पाणी निघून जातं आणि खूप जास्त पण शिजवलेली नाही आहेत त्याच्यामुळे छान लागतात सगळे इथे बघा सगळे मी आता मोकळे करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्या कूट सगळा भरून घेणार आहे हा मसाला आणि तोसा दाबून घेणार आहे म्हणजे कारल्याच्या ओलाव्याने ते चिटकून राहील मसाला पूर्ण तर हे सगळं आपण असं भरून घेऊया आता सगळी कारली या मसाल्यामध्ये आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि झटपट होणारी आहे जास्त वेळही घेणारी नाही पण चवीलाही खूप सुंदर लागतं तर या मसाल्यात तुम्ही थोडीशी आमचूर पावडर घालू शकता किंवा चिंचेचा कोळही घालू शकता जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की कडवट नको आहे आणि थोडासा गुळ घालू शकता पण मी इथे अशीच केलेली आहेत मला अशी आवडतात म्हणून तर हे राहिलेला कुठं पण असाच ठेवणार आहोत तो नंतर यूज करणार आहोत आपण तर इथे हे सगळं आपण आता पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये मी एक चार पाच चमचे तेल घेतले तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे फ्राय करायची आहेत कारली तर हे आपण आता सगळी कारली तेला मदे या तेलामध्ये घालून घेऊयात आता छान आपण सगळी घातलेली आहेत आणि ही आपण आता सगळ्या बाजूनी छान अशी फ्राय करून घेणार आहोत हळूहळू आपण सगळ्या बाजूंनी फिरवून घेणार आहोत कारली मी इथे हातानेच करते तुम्ही अगदी काही चमचा वगैरे घेतला तरी चालणार आहे ते बघा अशी आपण सगळी थोडेसे काळे डाग पडले पाहिजेत त्याला असे छान आपण सगळ्या बाजूनी शेकून घेतलेत मसालाही छान त्याच्यामध्ये बघा रंगही सुंदर आलेला आहे मसालाही फ्राय झालेला आहे तर आता आपण काय करणार आहोत राहिलेलं जे सगळं आपलं कूट आहे ना तो त्याच्यामध्ये आपण घालायचा आहे इथे आता आपली परतून छान होत आली तयार तर हे आपण कूट सगळा घालूया मसाला जो तयार केला आहे कूट घालून तो सगळा ह्याच्यामध्ये घातला आहे आणि आता आपण परत एकदा फ्राय करूया एक दोन मिनटं हे छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं तेल वाटलं तर तुम्ही थोडं तेल घालू शकता मला इथे थोडंसं कोरडं वाटलंय त्याच्यामुळे मी इथे थोडंसं एक चमचा दोन चमचा तेल घाल आहे आणि त्यामुळे चव जास्त छान लागेल कारली एकदम मस्त फ्राय झालेली आहेत आणि आत्ताच त्याचा घमघमाट खूप छान सुटलेला आहे आणि तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी आवडली आहे ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि परत आपण नवीन रेसिपीमध्ये भेटणारच आहोत आणि हे पा कारली आपली तयार आहे